नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्तेमध्ये असणारं जे काही प्रकरण आहे समसंबंध, याच्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. मी नितीन आनप, आत्ममालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल कोकमठाण, या ठिकाणी मी बुद्धिमत्ता हा विषय शिकवतोय. आणि पहिलं प्रकरण जे आहे समसंबंध, त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, या प्रकरणामध्ये प्रश्न आपला NTS ला असा विचारला जातोय की पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे, तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे आणि तो आपल्याला पर्यायातून शोधा किंवा शोधावा लागणार आहे. या प्रकरणामध्ये जर आपण त्याचा विचार केला तर या प्रकरणातील साधारणपणे 8 उदाहरणं आहेत, तर ते NTA च्या परीक्षेला येतात. आणि याच्यामध्ये काही प्रकार असतात, जसं अक्षराचा संबंध आहे तर तो दुसऱ्या अक्षराशी असेल, अंकाचा संबंध आहे तर तो दुसऱ्या अंकाशी असेल, त्याचबरोबर आकृतीचा संबंध आहे तर तो दुसऱ्या आकृतीशी असेल, या प्रकारची उदाहरणं असू शकतात. आणि यासाठी आपल्याला काही गोष्टींची आवश्यकता असते. त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला जर संख्येचा नियम शोधायचा असेल तर आपल्याला वर्गसंख्या, घनसंख्या, त्यांच्या जवळच्या संख्या आहे तर त्या माहीत असणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर अक्षरमालेवरची असणारी उदाहरणं पाहताना आपल्याला अक्षरमालेचे उजवी बाजू, डावी बाजू यांचा विचार करावा लागतो. त्याचबरोबर एकमेकांच्या विरुद्ध असणारे जे अक्षर आहेत तर त्यांचा पण विचार करावा लागतो. आणि त्यानुसार आपल्याला हे जे काही प्रश्न आहेत तर ते सोडवता येतात. तर हे प्रश्न कसे सोडवायचे आहेत तर ते आपण विविध उदाहरणांच्या माध्यमातून पाहणार आहोत. धन्यवाद.